प्रेमिकाने गुप्तांगावर हल्ला केल्याने प्रॉपर्टी डीलर रवींद्रचा मृत्यू झाला. ही घटना हुळकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडली. रवींद्रच्या शवविच्छेदन अहवालातील खुलाशाच्या आधारे दाखल झालेल्या हत्येप्रकरणी हुळकेश्वर पोलिसांनी 27 वर्षीय आरोपी काजलला अटक केली आहे. 19 एप्रिलच्या रात्री उदयनगर ते मानेवाळा दरम्यानच्या फुटपाथवर 52 वर्षीय रवींद्र संशयास्पद अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. रुग्णालयात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान रवींद्रचे काजलसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशी केली असता काजलने पोलिसांची दिशाभूल केली. पोस्टमॉर्टममध्ये रवींद्रच्या प्रायव्हेट पार्टवर जखमीच्या खुणा आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अटक टाळण्यासाठी काजलने फरार होऊन अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्नही केला. बाहेरील दुखापतीमुळे रवींद्रचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या आधारे आज काजलला अटक करण्यात आली. काजलची आई रवींद्रसोबत काम करायची. 5 वर्षापूर्वी काजल संपर्कात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्रने आकाशनगरच्या साईगणेश अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता. तिथे काजलसोबत वेळ घालवायचा. दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. काजलचे लग्न ठरले होते. 20 एप्रिल रोजी एंगेजमेंट होती. 19 एप्रिलला रवींद्रची तब्येत बिघडली. त्याने सकाळी 11:15 सुमारास काजलला फोन करून बोलावून घेतले. तेथे पोहोचल्यानंतर काजलने पुन्हा पैसे मागितले. रवींद्रने तिला लग्न न करण्यास सांगितले. हा वाद शांत झाल्यावर रवींद्र काजल हिच्या दुचाकीवर स्वार होऊन दवाखान्यात गेले. दुपारी 4 वाजता दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. काजलने रवींद्रच्या प्रायव्हेट पार्टवर पायाने हल्ला केला. त्यानंतर काजलने शेजारील तरुणांना मदत करण्यास सांगितले. तिने रवींद्रला दुचाकीवर बसवले आणि अपार्टमेंट पासून काही अंतरावर आली. त्यांनी ऑटो चालकाला रवींद्र यांच्या मुलाचा मोबाईल क्रमांक दिला आणि फोन करण्यास सांगितले. काजलच्या वागण्यामुळे ऑटो चालकाला संशय आला. त्यांनी रवींद्रला काही पावलांच्या अंतरावर ऑटोतून खाली उतरवले. रवींद्र फुटपाथवर बसलेला होता. रात्री 9 वाजता परिसरातील लोकांनी हुळकेश्वर पोलिसांना माहिती दिली. त्याला रुग्णालयात पोहोचल्यावर रवींद्रला मृत घोषित करण्यात आले. दिनांक 19/4/2024 रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की तपस्या विद्यालय मानेवाडा चौकाच्या जवळ एक बॉडी पडलेली आहे. त्यावरून आम्ही तिथं गेलो. तर तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की मृतकाचे नाव रवींद्र कुडवे असे आहे आणि त्याला तिथून आम्ही मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो होतो. तिथं डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं. त्यावरून दिनांक 19/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 53/2024 CRPC अन्वये दाखल करण्यात आला होता. पुढील चौकशी दरम्यान आम्हाला असे समजले की दिनांक 19/4/2024 रोजी मृतक हा सकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास घरून निघाला होता आणि घरून निघताना त्यांना घरी सांगितलं होतं की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ते आधी हॉस्पिटलला जातील आणि त्याच्यानंतर त्याचे बाकीचे कामं करतील. त्याप्रमाणे ते घरून निघाले होते. घरून निघाल्यानंतर सकाळी 11:45 सुमारास ते त्याची मैत्रीण काजल जोगे इला मिळाले आणि तिच्यासोबत ते डॉक्टर जयस्वाल बाबुलखेडा यांच्याकडे उपचाराकरिता गेले होते. तिथं त्यांनी उपचार घेतला व सलाईन वगैरे घेतले होते. त्यानंतर तिथून ते त्यांच्या अंजू आकाशनगर येथील फ्लॅटमध्ये आले. तेव्हा दुपारचे 11:15 होते. त्यानंतर तिथं थांबले ते 4 वाजतापर्यंत. त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडबे यांच्यामध्ये जुन्या पैशावरून तसेच हे मृतकाचे सॉरी आरोपीचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते आणि त्या साक्षगंधाला आणि किंवा लग्नाला मृतकाचा विरोध होता. या दोन कारणामुळे त्यांच्यामध्ये विवाद झाला. तिथे झटापट झाली आणि त्या झटापटी दरम्यान आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यामुळे त्यांना त्याच्या गुप्तांगावर जखम झाली. त्यानंतर आरोपी मुलीने त्याला दवाखान्यात उपचाराकरिता न नेता अर्ध्या रस्त्यावरच म्हणजे तपस्या शाळेजवळ ऑटोने नेऊन सोडले होते. त्या मृतकाला तपस्या शाळेजवळ नेत असताना त्या मुलीने त्यांच्या समोर राहणारा किरायेदार आहे त्या किरायेदाराला सोबत घेतले होते. त्याने मोपेट गाडीनं मेन रोडपर्यंत गेले आणि मेन रोड पासून तपस्या शाळेपर्यंत ही आरोपी मुलगी एकटीच घेऊन गेली होती आणि तपस्या शाळेजवळ त्याला मृतकाला सोडून ती परस्पर निघून गेली होती. निघताना त्या आरोपी मुलीने ऑटोवाल्याला सांगितलं होतं की तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध आहे आणि तिला घरून फोन येत आहेत. ती जर तिथं थांबली तर ती फसून जाईल
म्हणून ती निघत आहे असे सांगून ती निघून गेली होती. त्यानंतर मृतक तिथं तप्पशा शाळेजवळच पडून होता. ही घटना सायंकाळच्या 4 वाजताची आहे. सर, यामध्ये टोटल एक अहवाल मिळाला होता, त्या अहवालमध्ये पोस्टमध्ये काय नमूद आहे, कशासाठी कसा त्यांची मृत्यू झाली आणि आता आपण मुलगीला अटक केली आहे काय, आणि तुमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता का कधीपासून? आरोपी मुलगी काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांचा साधारणतः अंदाजे 5 वर्षापासून अनैतिक संबंध होते. आणि तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते. या कारणामुळेच आणि त्यांचे प्रेमसंबंध असल्यामुळे हे मृतकाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आणि रिपोर्ट आई आहे म्हणजे काय नमूद प्राथमिक रिपोर्ट मध्ये हे सांगण्यात आलं होतं की त्यांच्या अंडाशयाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु ती इंटरनल जखम आहे किंवा एक्सटर्नल जखम आहे याबद्दल सांगण्यात आले नव्हते, त्यामुळे मर्ग दाखल करण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्ट आम्हाला 8 तारखेला मिळाला, 8 मे 2024 मिळाला. त्याची क्वेरी करण्यात आली. त्यामध्ये LMJ साहेबांनी आम्हाला विस्तृत समजावून सांगितले की त्यांचा मृतकाचा मृत्यू हा त्याच्या अंडाशयावर बाहेरील जखमीमुळे झालेला आहे. तसेच झटापटी दरम्यान मृतकाने विरोध केला होता, त्यामुळे त्याच्या शरीरावर मानेवर पोटावर आणि छातीवर ओरबाडल्याचे चिन्ह आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाला मारलेले आहे. सर, यामध्ये मुलगीला अटक केली आहे का आणि काही अजून साथीदार असू शकते का यामध्ये? यामध्ये आरोपी काजल जोगे हिला काल अटक करण्यात आली होती. ती 2 दिवस फरार होती, आम्ही तिच्या शोधात होतो. त्याच्यानंतर आम्ही टेक्निकल तपास करून आणि सायबर शाखेची मदत घेऊन काल त्यांना कडमेश्वर परिसरातून ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून अटक केले. आता तिला आज कोर्टासमोर हजर करून PCR घेण्यात येणार आहे. त्यानंतर तिचे साथीदार होते का, किती साथीदार होते, कोण होते याबाबत तपास करण्यात येईल. फॉर्च्यून एक दंत आपके सपनों का घर. फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर. मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर. स्पेशल एमिनिटीज ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सिवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, फेंसिंग टू इंटायर लेआउट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल. 80% बैंक फाइनेंस ऑल्सो अवेलेबल. फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट मिस्टर कैलाश पटले, डायरेक्टर 8605673995. ऑफिस प्लॉट नंबर 7, सेकेंड फ्लोर, उत्कृष्ट सोसाइटी, नियर पूर्ति सुपर बाजार, बीसा रोड, नागपुर.